नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. जुलै ऑगस्ट मध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या पुनर्परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. जुलै ऑगस्ट दरम्यान होतील पुरवणी परीक्षा. देशभरात अग्निपथ योजनेवरून हिंसेचं सत्र सुरू. बिहारमध्ये आज बंदची हाक. 12 जिल्ह्यात इंटरनेट सेवा करण्यात आली बंद. राज ठाकरेंना इस्लामपूर कोर्टातून अटक वॉरंट रद्द. शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे राज ठाकरेंना निर्देश. नंतर आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्र बोर्डाकडून 10वी 12वी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, मात्र काही विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरले. त्यांच्यासाठी आता पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट जाहीर करण्यात आली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. जुलै ऑगस्ट 2022 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोकण, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वी परीक्षेची लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 10वी 12वीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान 10वीची तर 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान 12वीची पुरवणी परीक्षा होणार आहे. 10वी 12वीत अनुत्तीर्ण झालेल्यांची ही परीक्षा आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahasssibord.in वर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक मिळणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. पवईच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये शिवसेनेचे आमदार दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वीच वेस्टर्न हॉटेलमध्ये आमदार यांच्या गाड्यांच्या ताफा दाखल झालाय. पुढील 2 दिवस आमदारांचा मुक्काम असणार आहे. या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची बैठक देखील होणार आहे. अनिल परब, अनिल देसाई, अब्दुल सत्तार हे महत्वाचे नेते देखील या आमदारांसोबत आहेत. नेते खासदार राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी वर्धा युवक काँग्रेस मशाल घेऊन रस्त्यावर आले. मागील 3 दिवस त्यांना चौकशीसाठी बोलवण्याच्या निषेधार्थ शहरातून निषेध मशाल मार्च काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये समारोप करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे देशाचे नेते, आमचे प्रेरणास्रोत 2024 जे भारत देशाचे पंतप्रधान होणार असे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर जे ईडीच्या चौकशी लावून त्यांना त्रास देण्याचा जो प्रयत्न करत आहेत, तो प्रयत्न तो हाणून पाडण्यासाठी युवक काँग्रेस जे आहे संपूर्ण देशात आणि वर्धा जिल्ह्यातसुद्धा हे असे मार्च काढून त्याचा निषेध नोंदवित आहे. आणि हे मोदी सरकार जे गांधी कुटुंबांना जे बदनाम करण्याचा हा जो केबिलवाना प्रयत्न करत आहे, हा प्रयत्न हाणून पाडण्याचं काम इथे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते वर्धा जिल्ह्यामध्ये आणि तमाम देशामध्ये या ठिकाणी करत आहे. हे यात्रा आम्ही आर्वीनाका चौकापासून काढलेली आहे. आर्वीनाका चौकापासून आम्ही या ठिकाणी इथे छत्रपती शिवाजी महाराज या चौकापर्यंत ये शहरातील विविध भागात आम्ही या ठिकाणी जाऊन हे लोकांमध्ये जागृती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत की आमचे जे नेते आहे आदरणीय राहुलजी गांधी यांना चुकीच्या पद्धतीने काही त्यामध्ये तथ्य नसतानासुद्धा जाणून बुजून त्यांची बदनामी करायसाठी ते त्या ठिकाणी ईडीच्या कार्यालयात बोलवून 10-10 घंटे त्यांना विचारपूस करत आहेत, जाणून बुजून त्यांना त्याच्यात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे. पण युवक काँग्रेसचे कार्यकर्ते वर्ध्यामध्ये आणि संपूर्ण देशात युवक काँग्रेसचे कार्य उतरले आहे आणि त्यांचे हे जे केविलवाले जे हे प्रयत्न आहे, हे प्रयत्न हाणून पडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि यापुढे युवक काँग्रेस हे गांधीजीच्या मार्गाने मशाल
यात्रा मथळ मार्च काढून आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो. पण आम्ही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या सैनिकांना जर त्यांच्यासाठी रक्तसुद्धा सांडवायचं काम पडलं तर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मागे पडणार नाही. आणि आम्ही आमच्या नेत्यासाठी संपूर्णपणे रस्त्यावर उतरून ताकदीने लढू या ठिकाणी आम्ही आपल्याला सांगू शकतो. देशभरात अग्निपथ योजनेवरून हिंसेचं सत्र सुरूच आहे. उत्तरेतील अनेक राज्य आणि तेलंगणामध्ये या योजनेविरोधात तरुण रस्त्यावर उतरले. बिहारमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे. बिहारमध्ये आंदोलनाचं लोण तीव्र असल्यानं तिथल्या 12 जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज वायुसेना आणि नौकासेना आणि DMAच्या अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक करणार आहेत. या बैठकीनंतर देशभरातील सुरू असलेल्या हिंसा आणि अग्निपथ योजनेवर काही तोडगा निघणार का हे पाहावं लागेल. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या हिपबोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आज ते चाचण्यांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या 19 जूनला हिपबोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी राज ठाकरे आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल होतील. राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आज दुपारी ते लीलावती रुग्णालयात दाखल होऊन शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या चाचण्या केल्या जातील. त्यानंतर त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण 2 महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच त्यांनी आपल्या मातोश्रींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच त्यांनी आपल्या मातोश्रींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधानांनी आपल्या मातोश्रींचं सकाळीच पाद्यपूजन केले, त्यांच्यावर फुलांची बरसात केली. आज हिराबा यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त वडनगर भागातल्या हाटकेश्वर मंदिरात पूजेचं आयोजन करण्यात आलंय. या पूजा सोहळ्यात पंतप्रधान मोदीही सहभागी होतील. त्यानंतर एका रस्त्याचं नामकरणही पूज्य हिराबा मार्ग असं होणार आहे. PM मोदी आईला भेटण्यासाठी गुजरातमधील गांधीनगर येथील त्यांच्या आईच्या घरी पोहोचले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी आईचे पाद्यपूजन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदी यांनी आई हिराबेन यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. कोकरूड पोलीस ठाण्यात 14 वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याच्या कामकाजात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट रद्द करण्याचा निकाल येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दुसरा जिल्हा न्यायाधीश राजश्री परदेशी यांनी दिला. मात्र शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे निर्देश राज ठाकरे यांना दिले आहेत. शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांच्यावर अटक वॉरंट बजावले होते. मात्र ठाकरे यांच्या वकिलांनी सुनावणीवेळी ते हजर राहू शकत नाहीत, त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करावे असा अर्ज दिला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. शिराळा न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज ठाकरे यांच्या वतीने इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यावर न्यायमूर्ती परदेशी यांच्यासमोर 3 दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. राज ठाकरे यांचे वकील विजय खरात आणि आनंदा चव्हाण यांनी आपल्या युक्तिवादात राज ठाकरे यांना सुरक्षा व्यवस्था आहे, त्यांच्या दौऱ्याचा शासकीय यंत्रणेवर ताण पडतो, तसेच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावयाची असल्याने यांच्यावरील अटक वॉरंट रद्द करण्यात येऊन जामीन मंजूर करावा अशी मागणी केली होती. दरम्यान न्यायमूर्ती परदेशी यांनी ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट रद्द करतानाच खटल्याच्या सुनावणीचे कामकाज शिराळा न्यायालयात चालेल हे न्यायालय निर्देश देईल, त्यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचा आदेश निकालपत्रात दिला आहे. 2008 साली शिराळा कोर्ट न्यायालयामध्ये कोकरूड पोलीस स्टेशनच्या मार्फत जे दोषारोपपत्र दाखल केलं होतं त्यामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना आरोपी क्रमांक 9 म्हणून सामील करून हे दोषारोपपत्र न्यायालयात पाठवलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही 2013 साली राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं हजर होऊन स्वतः जामीन दिलेला होता. त्यानंतर त्याचवेळी आम्ही या राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थिती गैरहजेरीमध्ये हे कामकाज केसचं कामकाज वकिलामार्फत चालवण्याविषयी एक अर्ज दिलेला होता. त्याचप्रमाणे त्यांना या केसच्या गुन्ह्यातून वगळण्यात यावं या संदर्भात देखील एक अर्ज देण्यात आला होता. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीमध्ये न्यायालयाचं कामकाज काही काळ बंद होतं आणि या काळामध्ये हे दोन्ही अर्ज न्यायालयामध्ये चालले नाही. तथापि ज्यावेळी कोर्ट कामकाज चालू झालं ते त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता याच्यामध्ये वॉरंटचा आदेश झालेला होता. याची पार्श्वभूमी अशी होती की लोकहिताच्या दृष्टिकोनातून हे रेल्वे भरतीमध्ये महाराष्ट्रीयमध्ये मुलांना जास्तीत जास्त नोकरी मिळा अशा संदर्भामध्ये ते आंदोलन होतं. म्हणून राजसाहेबांच्या डायरेक्टली या गुन्ह्याशी थेटपणे संबंध नसल्याकारणामुळे आम्ही ते गुन्ह्यामध्ये नाव वगळावं अशा प्रकारची त्यामध्ये मागणी होती. या वॉरंटचा आदेश पारित केल्यानंतर आम्ही न्यायालयामध्ये स्वतः आम्ही वकिलांच्या मार्फत हे वॉरंट रद्द करावं म्हणून अर्ज केला होता. तो शिराळा न्यायालयानं जो अर्ज आहे तो 2/5/2022 रोजी नामंजूर केला होता. 7/5/2022 रोजी नामंजूर केला होता. त्याच्या विरोधामध्ये आम्ही या इस्लामपूर न्यायालयामध्ये क्रिमिनल रिव्हिजन अर्ज नंबर 13/2022 काम दाखल केलं होतं. हे काम गुंदोशावरती घालून आदरणीय इथल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश परदेश मॅडम यांच्या समोर कामकाज कोर्ट कामकाज चाललं. या कामकाजामध्ये आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या बाजूने की हा जो गुन्हा आहे हा गुन्हा अगदी PTO ऑफिसमध्ये येणार आहे आणि या गुन्ह्यामध्ये त्यांच्या वतीनं आम्ही देखील वकील म्हणून ते कामकाज पाहू शकतो आणि हे वॉरंट त्यांचं आहे ते रद्द करावं, त्यांचा जामीन जो पूर्वी दिलेला आहे तो कायम करावा आणि त्यानंतर आम्हाला वकिलांना त्यांच्यामार्फत बाजूमध्ये न्यायालयामध्ये संधी द्यावी अशा प्रकारचं आम्ही मागणी न्यायालयामध्ये केली होती. याला सरकारी पक्षानं तिरू असा आक्षेप घेतला होता, परंतु आज रोजी न्यायालयानं हा जो आम्ही दिलेला जो अर्ज आहे तो अर्ज मंजूर केला. राजसाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये शिराळा न्यायालयानं जी काही वॉरंटचा आदेश केला होता त्यानंतर फेर रिइश्यू देखील केलं होतं. ते देखील सबसिक्युअंट वॉरंटसुद्धा या न्यायालयानं रद्द केलेलं आहे आणि राजसाहेब ठाकरेंना ज्यावेळी कोर्ट निर्देश करेल त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाच्या या कामकाजामध्ये सहभाग घेण्याची मुभा न्यायालयाने दिलेली आहे. त्याच्या वतीनं आम्ही आज रोजी जे न्यायालयामध्ये जे कामकाजाचा निकाल लागला याच्यापूर्वी देखील या कामकाजामध्ये राजसाहेब ठाकरेंच्या वतीनं आम्ही हा अर्ज दाखल केला होता. माझ्यासोबतच आमचे सहकारी ॲडव्होकेट सतीश कदम, ॲडव्होकेट आनंदराव चव्हाण, इस्लामपूरचे मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे व त्यांचे कार्यकर्ते या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे कागदपत्रासंदर्भामध्ये देखील पूर्णपणे सहकार्य केलं. त्यामुळेच खरं तर हा रिव्हिजन अर्ज
मंजूर झाला असं म्हणता येईल. ओबीसी आरक्षणाबाबत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून यात म्हटले आहे की ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे. ही काँग्रेसची भूमिका राहिली आहे. ओबीसी संदर्भातील डाटा गोळा करण्याचे कामही सुरू आहे, पण आडनावावरून जात ठरवली जात असल्याचा प्रकार गंभीर आहे. एकाच आडनावाचे लोक विविध जातीत आहेत, ही पद्धत शास्त्रोक्त नाही. या पद्धतीने डाटा गोळा केल्यास ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येणार नाही व समाजावर अन्याय होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे म्हणून सर्वांनी लक्ष घातले पाहिजे. ओबीसी संघटना, सर्व राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी अचूक आकडेवारी जमा होईल यात लक्ष घालावे असे आवाहन पटोले यांनी केले आहे. व्हीकेबी मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा व्हीकेबी न्यूज. नमस्कार.